भगवद्गीता जशी आहे तशी माझ्याकडून सादर होण्यापूर्वी भगवद्गीतेच्या बहुतेक सर्व इंग्रजी आवृत्त्या अशा होत्या की त्यात कोणाची तरी वैयक्तिक महत्वाकांक्षा पूर्ण करण्याचा हेतू होता. तर प्रभुपादांनी जेव्हा ही भगवद्गीता जशी आहे तशी इंग्रजीमध्ये, त्याचं नाव आहे भगवद्गीता ॲज इट इज, तर ती ॲज इट इज भगवद्गीता ही छापण्याच्या आधी बाजारामध्ये विविध लोकांनी भगवद्गीतेवर लेखन केलेलं होतं आणि अनेक अनेक अशा इंग्रजी आवृत्त्या बाजारामध्ये उपलब्ध होत्या. जेव्हा प्रभुपादांनी ते ग्रंथ बघितले तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी सांगितलंय हे विचार त्यात नव्हतेच, तर लोकांनी काय केलं होतं, स्वतःची मतं त्यात मांडली होती. म्हणून प्रभुपाद म्हणतायत की ह्या ज्या वेगवेगळ्या इंग्रजी आवृत्त्या होत्या भगवद्गीतेच्या, त्यामध्ये कोणाच्या तरी वैयक्तिक महत्वाकांक्षा पूर्ण करण्याचा हेतू होता. प्रत्येकाला त्या भगवद्गीतेवर टिप्पणी तात्पर्य लिहिताना आपली स्वतःची मत तर्क वितर्क घालण्याची इच्छा होती आणि असे हे अशा विविध आवृत्त्या बाजारामध्ये उपलब्ध होत्या. परंतु भगवद्गीता जशी आहे तशी, म्हणजे भगवद्गीता ॲज इट इज प्रभुपादांनी लिहिला हा ग्रंथ आहे तो इंग्रजीमध्ये लिहिला आणि नंतर त्या इंग्रजी भगवद्गीतेचं भाषांतर वेगवेगळ्या भाषांमध्ये झालं, जसं आपण आता मराठीमध्ये वाचतो आहे. तर भगवद्गीता जशी आहे तशी हे इंग्रजीमधलं आहे, भगवद्गीता ॲज इट इज सादर करण्याचा माझा प्रयत्न म्हणजे भगवान श्रीकृष्णांचा संदेश सादर करणे हा आहे. तर मी जेव्हा ही भगवद्गीता उपलब्ध करून दिली त्यामध्ये ध्येय काय होतं, भगवंतांनी जे सांगितलंय तोच संदेश मला द्यायचा आहे, श्रीकृष्णांची इच्छा प्रकट करणे हे आमचे कार्य आहे. एखादा राजकारणी, तत्वज्ञानी किंवा शास्त्रज्ञ अशा भौतिक तार्किकाची इच्छा प्रकट करणे हे आमचे कार्य नव्हे. तर प्रभुपाद म्हणतायत की आमचं कार्य काय आहे, भगवंतांनी जे सांगितलं भगवंतांच्या इच्छा आहेत भगवद्गीतेत प्रकट केलेल्या त्या सगळ्यांसमोर मांडणं या ग्रंथाद्वारे. पण आतापर्यंत कोणी लिहिले आहेत भगवद्गीतेवर तात्पर्य टीका टिप्पणी, ते कोणीतरी राजकारणी तरी होते, कोणी तत्वज्ञानी तरी होते किंवा कोणी शास्त्रज्ञ तरी होते, आणि त्या लोकांनी स्वतःची भौतिक बुद्धी वापरून तर्क वितर्क करून आपल्याच इच्छा या भगवद्गीतेत लिहिल्या होत्या. तर प्रभुपाद म्हणतात तशा इच्छा मला काही छापायच्या नव्हत्या. याचे कारण असे की अशा लोकांची म्हणजे राजकारणी तत्वज्ञानी शास्त्रज्ञ अशा लोकांची इतर प्रकारची विद्वत्ता जरी असली, म्हणजे ते काय इतर विषयांमध्ये खूप हुशार असले तरी त्यांना भगवान श्रीकृष्णांसंबंधी फारच अल्प ज्ञान असते. तर हे सगळे लोक आहेत ते कोणीच भगवंतांची भक्ती करत नाहीयेत, भगवान श्रीकृष्णांकडून आलेल्या अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून त्यांनी कधी मार्गदर्शन केलेलं नाही, घेतलेलं नाहीये, मार्गदर्शन प्राप्त केलेलं नाहीये, आणि त्यामुळे भगवान श्रीकृष्णांसंबंधित त्यांना खूपच अल्प ज्ञान आहे, खूप थोडस ज्ञान त्यांच्याकडे आहे. तर असे लोक भगवंतांनी भगवद्गीतेत सांगितलेला श्लोक आहे त्याला आपल्या मनाप्रमाणे अर्थ सांगतात. तर एक उदाहरण प्रभुपाद इथे देत आहेत ते वाचूया. जेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात मनमना भव मद भक्तो मद्याजी माम नमस्कुरु, तर ह्याचा अर्थ काय आहे, भगवंत अर्जुनाला म्हणतात मन मना म्हणजे सदैव माझे स्मरण चिंतन कर, भव मद भक्तो माझा भक्त बन, मद्याजी माझं पूजन कर, माम नमस्कुरु मला नमस्कार कर, असं भगवंतांना म्हणायचं आहे. हा तर प्रभुपाद म्हणतायत की असं जेव्हा भगवंत म्हणतात इत्यादी म्हणजे हा श्लोक आहे तेव्हा तथा कथित विद्वानांप्रमाणे आम्ही असे म्हणत नाही की भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचा अंतरात्मा यांच्यात भिन्नता आहे. तर असे हे जे इतर लोक बोलले आपण राजकारणी तत्वज्ञानी शास्त्रज्ञ ज्यांनी आधी भगवद्गीता लिहून ठेवल्यात
त्यांनी हा भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेला श्लोक आहे त्याच्यावर तात्पर्य लिहिताना, अर्थ लिहिताना ते काय म्हणत आहेत की तुम्हाला भगवान श्रीकृष्णांची भक्ती करायची नाही आहे, भगवान श्रीकृष्णांमध्ये जो अंतरात्मा आहे त्याची भक्ती करायची आहे. तर अशा रीतीने ते आपल्या मनाप्रमाणे लेखन करतायत. ते भगवान श्रीकृष्ण आणि भगवान श्रीकृष्णांचा अंतरात्मा हा वेगळा वेगळा आहे असं सांगतायत. तर स्वतःच्या भौतिक बुद्धीने ते भगवंतांबद्दल विचार करतात आणि भगवंतांनी जे काही सांगितलं आहे ते नीट समजू शकत नाहीत आणि मी स्वतःला नीट समजू शकलं नाहीये, त्यामुळे इतरांनाही समजवताना हे लेखन करतानाही ते चुकीचं लिहित आहेत. तर पुढे प्रभुपाद समजवतात, श्रीकृष्ण पूर्ण आहेत, श्रीकृष्णांचे नाम गुण रूप लीला इत्यादी कांत कोणताही कोणतीही भिन्नता नाही. म्हणजे भगवंतांचं नाम रूप गुण लीला हे भगवंतांप्रमाणेच पूर्ण आहे, दिव्य आहे. भगवंत आणि भगवंतांचं नाम रूप गुण लीला यांच्यामध्ये काही फरक नाही, भिन्न नाही. जो मनुष्य गुरु शिष्य परंपरेनुसार कृष्ण भक्त होत नाही त्याला श्रीकृष्णांचे पूर्णत्व समजणे अतिशय अवघड आहे. तर भगवंतांना जाणणं, भगवंतांची ही जी वाणी आहे भगवद्गीता जाणणं, हे कोण जाणू शकतं, हे कुठून प्राप्त करू शकतं? ज्ञान अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून जो ज्ञान घेईल त्यालाच हे सगळं ज्ञान समजू शकतं. कारण ही अधिकृत गुरु शिष्य परंपरा स्वतः भगवान श्रीकृष्णांपासूनच सुरू झाली आहे. तर जो अशा परंपरेत राहून कृष्ण भक्त होत नाहीये तो भगवंतांना पूर्णपणे समजू शकत नाही. साधारणपणे तथाकथित विद्वान, राजकारणी, तत्वज्ञानी आणि स्वामी हे जेव्हा भगवद्गीतेवरील भाष्य लिहितात तेव्हा ते श्रीकृष्णांची हकालपट्टी करण्याचा किंवा सरळ त्यांचे म्हणजे श्रीकृष्णांचे अस्तित्व नष्ट करण्याचा प्रयत्न करतात. तर हे सगळे जे लोक आहेत, कोणी तथाकथित स्वतःला विद्वान म्हणणारे राजकारणी लोक आहेत, कोणी तत्वज्ञानी आहेत, स्वतःला स्वामी म्हणून बोलवणारे प्रसिद्ध झालेले असे लोक जेव्हा भगवद्गीतेवर भाष्य लिहितात, टीका टिप्पणी तात्पर्य लिहितात, त्यामध्ये ते काय करतात? श्रीकृष्णांना हकलून देतात, श्रीकृष्णांना काढून टाकतात, श्रीकृष्णांचं अस्तित्व नष्ट करण्याचा प्रयत्न करतात आणि स्वतःची मतं त्यामध्ये मांडतात. भगवद्गीतेवरील अशा अप्रामाणिक भाष्याला मायावाद भाष्य असे म्हणतात. आणि अशा अप्रामाणिक भाष्यकारांपासून श्री चैतन्य महाप्रभू यांनी आपल्याला सावध राहण्याबद्दल सांगितले आहे. तर असे हे जे लोक अधिकृत गुरु शिष्य परंपरेचं मार्गदर्शन न प्राप्त झालेले न घेतलेले असे अप्रामाणिक भाष्यकार आहेत ते अप्रामाणिक भाष्य लिहितात आणि त्या भाष्याला काय म्हणतात? मायावाद भाष्य. आणि चैतन्य महाप्रभू म्हणतात असे भाष्य तुम्ही कधी ऐकू नका, कधी वाचू नका. तर असे हे जे मायावादी लोक आहेत त्यांनी अधिकृत गुरु शिष्य परंपरेतील गुरूंचा स्वीकार केलेला नाही आहे आणि त्यामुळे भगवद्गीतेचं ज्ञान ते आपल्या मनाने बुद्धीने तर्क वितर्क करीत घेऊ पाहतात, जाणू पाहतात. आणि त्यामुळे असे मायावादी लोक जेव्हा भगवद्गीतेवर भाष्य करतात, बोलतात, भगवद्गीतेवर आपली टीका टिप्पणी तात्पर्य लिहितात, त्यावेळी सगळं मार्गदर्शन असतं ते अतिशय अयोग्य असतं. तर त्यांना स्वतःलाच भगवद्गीता समजली नसते आणि पण ते दाखवत नाही. ते म्हणतात आम्ही फार बुद्धिवान आहोत, आम्हाला पूर्ण भगवद्गीता समजली आहे आणि मनाला वाटेल तसं ते भगवद्गीतेवर प्रवचन करतात किंवा लेखन करतात, आपले विचार मांडतात. पुढे वाचूया. श्री चैतन्य महाप्रभू स्पष्टपणे सांगतात की जो कोणी मायावाद दृष्टिकोनातून भगवद्गीता जाणण्याचा प्रयत्न करतो तो प्रचंड मोठी चूक करीत आहे. या चुकीचा परिणाम म्हणजे भगवद्गीता समजण्याचा प्रयत्न करणारा असा विद्यार्थी आध्यात्मिक मार्गदर्शनाच्या पथावर गोंधळून जाईल आणि त्यामुळे त्याला स्वगृही भगवद्धामात जाता येणार नाही.
तर असे हे जे मायावादी लोक आहेत ते भगवंतांची भक्ती करत नाहीत आणि ते आपल्या बुद्धीने भगवद्गीता जाणण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे काय आहे ते नीट स्वतः समजू शकत नाही. भगवंत कोण आहे त्यांना नीटपणे माहिती नाही, भगवंताचं श्रेष्ठत्व ते जाणत नाहीत, मानत नाहीत आणि त्यामुळे ते जेव्हा भगवद्गीता जाणण्याचा प्रयत्न करतात तेव्हा ती नीट कळत नाही आणि ते इतरांना समजवतात तेव्हा त्यांचं ऐकणारे जे विद्यार्थी आहेत ते गोंधळून जातात. आध्यात्मिक मार्गदर्शन त्यांना अतिशय चुकीचं मिळतं आणि ते पथभ्रष्ट होतात. आणि असे पथभ्रष्ट झालेले जे विद्यार्थी आहेत त्यांना नीटपणे भक्तियोगाचं आचरण करून आपलं जीवन मनुष्य देह मिळाला आहे तो सफल करून भगवत धामात त्यांना जाताही येत नाही कारण अयोग्य लोक आहेत. ते अयोग्य रीतीने भगवद्गीतेवर आपली टिप्पणी तात्पर्य देत असतात. आपल्याला एवढं कळलंय, आपण आता पुढचा पॅरेग्राफ वाचूया. भगवद्गीता जशी आहे तशी सादर करण्याचा आमचा हेतू केवळ हा आहे की ब्रह्मदेवाच्या एका दिवसात, म्हणजे फार मोठा आकडा आहे तो आहे 8,60,00,00,000 इतक्या वर्षात भगवान श्रीकृष्ण या पृथ्वी दलावर ज्या उद्देशाकरिता अवतरित होतात त्याच उद्देशाबद्दल बद्ध जीवाला मार्गदर्शन करण्यात करता यावे. आपण फार मोठं वाक्य आहे, हळूहळू समजून घेऊया. तर ब्रह्माजी आहेत त्यांचं एक दिवस म्हणजे एवढे वर्ष आहेत, ही वर्ष आहेत ती आपली वर्ष आहेत, म्हणजे 8,60,00,000,000 इतकी वर्ष झाली की ब्रह्माजींचा एक पूर्ण दिवस होतो म्हणजे 24 तास होतात. तर असा ब्रह्माजीच्या एका दिवसामध्ये भगवान श्रीकृष्ण आहेत ते एकदाच येतात. ब्रह्माजीच्या एका दिवसात भगवान श्रीकृष्ण एकदा येतात. ध्येय काय आहे त्यांना, जीवात्म्यांना भगवंतांचा प्रचार, म्हणजे भगवंत आहेत ते विविध रीत्या जीवात्म्यांना आकर्षित करून घेतात. तर जे ज्या उद्देशासाठी भगवंत अवतरित होत आहेत त्याच उद्देशाबद्दल बद्ध जीवांना मार्गदर्शन करता यावे. तर आपण सगळे आहोत या जगतात, सगळे जीव आहेत ते आपण या भौतिक जगतात असल्यामुळे बद्ध जीव म्हटलं जातं. तर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी भगवंत येतात. तर प्रभुपाद म्हणतात की ही जी भगवद्गीता आहे ती अशी सादर करण्याचा, हे छापण्याचा आमचा हेतू काय आहे, जो भगवंतांनी ज्यासाठी भगवंत मार्गदर्शन करतात ब्रह्माजींच्या एका दिवसात अवतरित होऊन भगवान श्रीकृष्ण जे मार्गदर्शन करता आहेत तर तेच मार्गदर्शन सगळ्यांसाठी उपलब्ध करून द्यायचं आहे. पुढे वाचूया. हा उद्देश कोणता ते भगवद्गीता तज्ज्ञांनी सांगितलं आहे. तर भगवंत ज्या उद्देशाकरिता अवतरित होतात त्याबद्दल भगवत भक्त, भगवंत भगवद्गीतेचे तज्ज्ञ आहेत ते आपल्याला समजवून सांगतात आणि आपल्याला तो उपदेश जसा आहे तसा मान्य केला पाहिजे. तर आपण हे जाणलं पाहिजे की आपल्यामध्ये एवढं सगळं हे प्रचंड ज्ञान एकेकटं आपल्या तर्काने घेणं शक्य नाहीये आणि त्यामुळे भगवान श्रीकृष्णांकडून जी गुरु शिष्य परंपरा आली आहे त्याचं मार्गदर्शन घेणं आपल्याला आवश्यक आहे. आणि म्हणून प्रभुपाद म्हणत आहेत की हे जे भगवद्गीतेचे तज्ज्ञ आहेत ते जसा उपदेश आपल्याला सांगतायत तसाच्या तसा आपण मान्य केला पाहिजे. जर तसं केलं नाही आपण तर भगवद्गीता आणि त्या गीतेचा प्रवक्ता भगवान श्रीकृष्ण यांना समजून घेण्याचा प्रयत्न करणे व्यर्थ आहे. तर भगवद्गीता जाणायची असेल तर आपण भगवद्गीता समजवणारे हे जे भगवद्गीतेचे तज्ज्ञ मंडळी आहेत, जे अधिकृत गुरु शिष्य परंपरेतील आहेत, त्यांनी जसा उपदेश केलाय तो तसाच्या तसा स्वीकारायला हवा. म्हणजे काय करायला हवं ते सगळं प्रभुपाद पुढे समजावून सांगत आहेत. भगवान श्रीकृष्णांनी कोट्यावधी वर्षांपूर्वी भगवद्गीता प्रथम सूर्यदेवाला सांगितली. आपल्याला या वस्तुस्थितीचा स्वीकार केला पाहिजे आणि कोणताही चुकीचा अर्थ न लावता भगवान श्रीकृष्णांच्या प्रमाणावर
भगवद्गीतेचे ऐतिहासिक महत्त्व समजून घेतले पाहिजे. तर प्रभुपाद समजवत आहेत की आपण जेव्हा भगवद्गीता वाचत जाऊ तेव्हा भगवंत अर्जुनाला सांगतात की हे जे मी तुला ज्ञान देतो आहे भगवद्गीतेचं, ते कोट्यावधी वर्षांपूर्वी सूर्यदेवाला सांगितलं होतं. तर असं आपण वाचत जाऊ भगवद्गीता तेव्हा आपण ह्याच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवायचा आहे. त्याला चुकीचा अर्थ अरे मला असं वाटतं असे तर्क वितर्क करायचे नाहीत. आपण हे जे सांगितलं आहे ते तसंच्या तसं स्वीकारायचं आहे. आणि भगवान श्रीकृष्णांच्या प्रमाणावर भगवद्गीतेचे ऐतिहासिक महत्त्व समजून घेतले पाहिजे. तर भगवंतांबद्दल जी काही या भगवद्गीतेत माहिती मिळते तर ती तशीच्या तशी आपण स्वीकारायची आहे. तरच आपल्याला ही भगवद्गीता समजू शकते, भगवंत समजू शकतात आणि आपण भगवंतांची योग्य रीतीने भक्ती करून आपलं जीवन सफल पण करू शकतो. श्रीकृष्णांची इच्छा काय आहे हे न जाणता भगवद्गीतेचा अर्थ लावणे हा एक मोठा अपराध आहे. तर भगवंतांनी ही भगवद्गीता का सांगितली आहे, त्यांच्या इच्छा काय आहेत हे न जाणता मी माझ्याच मनाने तर्क वितर्क करत जर भगवद्गीतेच्या श्लोकांना अर्थ लावायला लागली तर काय होणार आहे, तो मोठा अपराध होणार आहे. आणि म्हणून प्रभुपाद समजवतायत या अपराधापासून स्वतःचे रक्षण करण्याकरिता मनुष्याने भगवान श्रीकृष्णांचा प्रथम शिष्य अर्जुन याच्याप्रमाणेच श्रीकृष्णांना पूर्ण पुरुषोत्तम भगवान म्हणून जाणून घेतले पाहिजे. तर आपल्याला जर इच्छा आहे, आपण सगळ्यांनी आता भगवद्गीता वाचायचं ठरवलेलं आहे, तर आपल्याला स्वतः काही तर्क वितर्क करायचे नाहीये. मग काय करायचं, जे भगवान श्रीकृष्णांचा इथे जो शिष्य आहे अर्जुन, त्यांनी जशी जाणलं आहे स्वीकारलं आहे भगवान श्रीकृष्णांना पूर्ण पुरुषोत्तम भगवान म्हणून जाणलं आहे, तर आपण सुद्धा भगवान श्रीकृष्ण हे पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत हे स्वीकारलं पाहिजे. भगवद्गीतेचे असे ज्ञान खरोखरीच लाभप्रद आहे व जीवनाचा उद्देश पूर्ण करण्यासाठी मानव समाजाच्या कल्याणाकरिता प्रमाणित आहे. तर असं हे जे भगवद्गीतेचं ज्ञान आपण प्राप्त करणार आहोत तर आपल्याला प्रचंड लाभ होणार आहे. आणि आपल्याला जे मानव जीवन मिळालंय त्याचं जीवन पण आपलं जीवनाचं जे उद्देश आहे जीवन सफल करणं तेही आपलं पूर्ण होणार आहे. आणि हे सगळं भगवद्गीतेचं ज्ञान आहे ते मानव समाजाच्या कल्याणाकरिता प्रमाणित आहे, अधिकृत असं आहे ज्ञान सगळं, ज्याने आपलं सगळ्यांचं कल्याण होणार आहे.